माय चैनल, कैसे हो सब लोग? आई होप सब लोग ठीक होंगे। गाइस अभी मैं जा रही हूँ श्रीरामपुर को, क्योंकि वहाँ पे नामदार जश्न का फाइनल मैच है। सो वहाँ पे मुझे इनवाइट किया। सो गाइस मेरे साथ कौन होगा आपको बताएं? इंडियन क्रिकेट टीम के केदार जाधव जी मेरे साथ होंगे। सो आपको जरूर दिखाऊंगी मैं। सो मैं बहुत एक्साइटेड हूँ, अभी जा रहे हैं। तो चलो गाइस मिलते हैं वहाँ। मैच 3 बजे चालू होने वाली है और यहाँ से मैं 10 मिनट में पहुँच जाऊँगी। सो आई होप मैं जल्दी पहुंच जाऊंगी, क्योंकि वैसे तो बहुत लेट हो गया है। सो कोई बात नहीं, पहुंच जाऊंगी मैं जल्दी। सोशल मीडिया की जल्दी यहां पर दे रहा हूं। ये क्या है आपके आते अंपायरिंग आज दिवसभरामध्ये आपण बघितलेलं आहे। गुड अंपायर विदेशी आपण मैदानामध्ये या। मॅच सुरू होणार आहे। क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानामध्ये दाखल झालाय। फलंदाज साई 11 शिर्डी संघ तयार ठेवा पटकन। एक दर्जेदार नियोजनाने ही स्पर्धा संपन्न होते। एक दर्जेदार स्पर्धा आपल्या समोर साकारली जाते। क्षेत्ररक्षणासाठी सिरसाट स्पोर्ट नाशिक संघ दाखल झालेला आहे। आम्ही विनंती करतो आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण तयार ठेवा। सलामीची जोडी मैदानामध्ये साई 11 शिर्डी संघाकडून उतरलेली आहे आणि सुनील खर्डे योगेश पवार टिकटॉक स्टार राक्षीताई शिंदे या देखील उपस्थित आहेत। टिकटॉकच्या माध्यमातून त्यांनी अनेक फॉलोअर्स मिळवलेले आहेत, त्यांचे अनेक व्हिडिओज सुद्धा आपण बघितलेले आहेत। परंतु आज टिकटॉक वरती भारतामध्ये बंदी आल्यापासून निश्चित प्रकारे राक्षी शिंदे यांना आपल्याला बघायला मिळालं नाही, परंतु अनेक ऍप्स ज्या आहेत त्या ऍपच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांचं दर्शन आपल्या समोर होईल। आज इथे कोणी सेल्फी काढायला आलेलं नाही, इथे प्रत्येक जण जिंकायला आलेला आहे। कोण जिंकणार हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आपण बंद करून ठेवू, फक्त सामन्याचा पुढचा एक तासभर आनंद घेऊ। खूप चांगली मॅच तुम्हाला बघायला मिळेल। 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे। फुल टॉस चेंडू, व्हॉट अ शॉट, व्हॉट धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन्ही संघ इथे बलाढ्य संघ आहे। विजयाचा अश्वमेध त्यांचा सुरूच आहे। या ठिकाणी त्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो। भारतीय संघाचे खेळाडू केदार जाधव सर या ठिकाणी दाखल होत आहेत। सन्माननीय केदार जाधव सर, आंतरराष्ट्रीय खेळाडू भारत यांचं या ठिकाणी आगमन होतंय। पुण्यासारख्या शहरामध्ये, कोथरूड सारख्या शहर ठिकाणी क्रिकेटची बीज ज्यांच्यामध्ये रोवली गेली आणि हा एका छोट्या नगरामधला खेळाडू आज भारताच्या संघामध्ये विराजमान आहे। अनेक मोठी खेळी, अनेक दैदिप्यमान खेळी करत भारतीय संघाला मोठे विजय मिळवून देण्यामध्ये केदार जाधव सरांचा मोठा सहभाग। पुण्यातल्या मैदानावरती त्यांची 76 चेंडूमध्ये 120 धावांची खेळी आज प्रेक्षक उठायला तयार नाहीत।
केदार जाधव सरांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू आपण. प्रचंड टाळ्यांचा गडगडाट होऊ द्यात. युट्यूबर देख सकते हो. हेलो करिए. हेलो. हाय, दिस इज केदार जाधव. सो आई एम हियर एट श्रीरामपुर. मैं आपको बहुत बड़ी फैन हूँ. थैंक यू. बांगलादेश विरुद्धच्या सिरीजसाठी त्यांची भारतीय संघामध्ये निवड झाली, परंतु एकही सामना त्यांना खेळायला मिळाला नाही. परंतु 16 नोव्हेंबर 2014 रोजी मात्र श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा त्यांनी पाऊल ठेवलं. 24 चेंडूमध्ये 20 धावा त्या सामन्यामध्ये फटकावल्या, परंतु त्यानंतर पुढच्या झिम्बाब्वे विरुद्ध मॅनेज करके लाईन चेंडू होता कुठल्या स्पॉट वरून, खर तर लाईन मध्ये नव्हता फलंदाज, तिथे रवी आहे रे आणि प्रयत्न फसलेला निर्धाव चेंडू. डॉट डिलिव्हरी सुद्धा तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरतात, कारण तिथे तुम्हाला इतका मोठा स्कोर पार करायचा आहे, विजयासाठी बनवायचा आहेत त्या 91 धावा. आता हव्यात त्यांच्या आयुष्यातील अनेक अशा घडामोडींवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण करू. चेंडू आकाशामध्ये खूप उंच, क्षेत्ररक्षक तिथे आणि पहिला फलंदाज बाद रवी आहिरे. मिळेल धावफलक 1 ने पुढे 35 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडी शांतता आहे, परंतु ही शांतता चिरकाळ टिकणार नाही. पुन्हा वादळे येतील, पुन्हा हल्लकल्लोळ होईल, पुन्हा हल्ला होईल आणि तेच बघायचे. आपला अत्यंत महत्वाचा वेळ त्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं दिलेला आहे. खास मराठी मराठवाडी परंपरा मानाचा फेटा बांधून त्यांचा इथे सन्मान होतोय. आपण मैदानाकडे जाऊ. बापूचा हा फटका बाहेरदार, क्षेत्रक्षक तिथे कुठेही नाही. लागोपाठचा दुसरा चौका, 4 धावा इथे पुन्हा एकदा मिळणार आहे. धावफलकावरती 56 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अंतर स्कोर. टिकटॉकच्या राशी शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे नामदार साहेबांच्या हस्ते. खर तर नानासाहेब शिंदे यांच्या विनंतीला त्यांनी स्वीकार केला आणि आपला महत्वाचा वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला. आम्ही जाधव सरांचे इथे मनापासून आभारी आहोत. आंतरराष्ट्रीय क्षेत्रावरती त्यांची कारकीर्द अशीच बहरत जाईल, त्यांच्याकडून भारताला असंही वैविध्यमान विजय मिळत जातील या सदिच्छा आम्ही व्यक्त केल्या. त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि सर्व उपस्थितांचं विशेष करून पोलीस खात्याचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, अन्य भागाचे जे कर्मचारी आहेत, त्यांनी सुद्धा उत्तम प्रकारचं सहकार्य केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. Thank you.
राशी इकडे 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 बाहेर करायचं.